मागील काही दिवसांपासून खाजगी कोचिंग क्लासेसला मनपाने फायर एनओसीची सक्ती केली आहे. यावरून खाजगी कोचिंग क्लासेसकडे जर एनओसी नसेल तर यावर मनपा आणि पोलीस प्रशासन काय कारवाई करणार, व आतापर्यंत मनपाच्या अग्निशामक विभागाकडून किती कोचिंग क्लासेसला फायर एनओसी दिली आहे याविषयी सर्व माहिती अग्निशामक मुख्य अधिकारी आर के सुरे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे प्रतिनिधी विजय सोनावणे. कोचिंग क्लासेसला सील करण्याचे किंवा पोलीस फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आम्ही करणार आहेत. आणि आता आणखीन एक लास्ट आम्ही जाहीर प्रकटन देणार आहेत. त्या जाहीर प्रकटन दिल्यानंतर 15 दिवसाच्या आत यांनी कार्यवाही केली तर ठीक, नाही तर मग आम्ही धडक सील करण्याची कारवाई करणार आहेत. आतापर्यंत मी चीफ आर ऑफिसर आर के सुरे, महानगरपालिका औरंगाबाद. आतापर्यंत 23 अर्ज आलेले आहेत, त्यांची आम्ही तपासणी करून साईट व्हिजिट करून त्यानंतर पुढली कारवाई करत असतो. शासनाने एक जे आर पाठवलेला आहे 12 जून 2019, त्या जे आरनुसार जिना दरवाजे इमर्जन्सी एक्झॅक्ट हे चेक करण्याचे सांगितले आहे आणि त्यानुसार आम्ही कारवाई चालू आहे. आणि ती कारवाई झाल्यानंतर उप सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई 32 यांना ते अहवाल पाठवायचे आहेत.